अग्रणी सेना की ओर से भीमा कोरेगांव में हर साल होने वाला शौर्य दिन का कार्यक्रम रद्द करने की मांग की थी। इस मामले में अब विधायक अमोल मिटकरी ने अपनी प्रतिक्रिया दी है। दोन दिवसांमध्ये शौर्य स्तंभ भीमा कोरेगांव या ठिकाणी 1 जानेवारी 2023 ला लाखो अनुयायी भीमा कोरेगावला शौर्य स्तंभाला अभिवादन करायला येणार आहेत। 2018 साली अशीच एक घटना काही जातीयवादी संघटनांकडून जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि भीमा कोरेगावच्या महोत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला होता। त्यानंतर काल परत करणी सेनेच्या नावाने अजय सेंगर ह्या कुण्यातरी व्यक्तीने भीमा कोरेगावचा शौर्य स्तंभच बुलडोजरनी पाडा अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केलं आणि महाराष्ट्रामधली आंबेडकरी जनता डिवचण्याचा प्रयत्न केला। हा विषय अत्यंत गंभीर असून सभागृहामध्ये थोड्याच वेळात मी तो मांडणार आहे। त्यापूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना स्वतः मी दुपारी भेटलो। त्यांनी सांगितलं की पनवेलमध्ये सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे, दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे आणि ती व्यक्ती सध्या फरार आहे। माझ्यासोबत करणी सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते सूरज सिंग ठाकूर, करणी सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अर्जुन सिंग ठाकूर, राष्ट्रीय महासचिव आनंद सिंग ठोके आणि महिलाच्या प्रदेशाध्यक्षा सोनालीताई ठाकूर आणि राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सर्व सदस्य मी त्यांना विनंती केली आणि ते इथपर्यंत आले। या माध्यमातून मी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना जे आपण अभिवादन करायला शौर्य स्तंभावर 1 जानेवारीला एकत्र होत असतो, आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दरवर्षी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी अभिवादनाला जायचे आणि तेव्हापासून धनंजय मुंडे साहेब जायचे आणि एक परंपरासुद्धा राजकीय लोकांनी तिथे सुरू केली होती। यावेळेस आपलं सरकार नाही आहे पण 2018 या चांगल्या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला, तसा प्रयत्न होऊ नये म्हणून मी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजामध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला। अजय सिंग सेंगर ही व्यक्ती गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे, त्यांचा या संघटनेशी दुरान्वय संबंध नाही असंच या संघटनेने जाहीर केलेलं आहे। त्यामुळे अशा भडकाऊ भाषण देणाऱ्या व्यक्तीचा जे महाराणा प्रताप ज्यांचा देशाच्या उन्नतीचा विचार होता, महाराणा प्रतापांचा फोटो मागं लावायचा आणि दोन समाजामध्ये काहीतरी वितुष्ट निर्माण करण्याचं पाप करून राष्ट्रीय राजपूत करणी सेनेला सुद्धा बदनाम करण्याचं एक प्रकारे पाप अजय सेंगर यांनी केलेलं आहे, त्याच्या या संघटनेशी काही संबंध नसून मी तमाम देशातील भीम सैनिकांना भीमा कोरेगावला शौर्य स्तंभाला अभिवादन करायला येणाऱ्या लाखो अनुयायांना अत्यंत नम्रपणे विनंती करतो। महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राहावी याकरता सर्वांनी सहकार्य करावं, अशा भडकाऊ लोकांच्या भाषणामध्ये येऊ नये आणि सरकारला सुद्धा विनंती आहे की जर या अजय सेंगरला तात्काळ 24 तासात अटक केली नाही, तो कुठे आहे, काय आहे, तो कुठं फरार झाला, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असेल, हा इशारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना समजावा।